विधान परिषदेची निवडणुकीत आता भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे दिलीप माने असा सामना रंगणार आहे. भाजपतर्फे लाड यांना उमेदवारी देताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारींचा पत्ता कट झालाय. या सगळ्या पाठीमागचं राजकारण नेमकं काय आहे पाहूयात हा रिपोर्ट. नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला, त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होतीये. या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपनं पुन्हा एकदा बाहेरून आलेल्या उमेदवारालाच तिकीट दिलंय. प्रसाद लाड यांनी भाजपचे उमेदवार म्हणून सोमवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. दानवे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा प्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांनी मला या निवडणुकीमध्ये पाठिंबा देऊन उमेदवारी देऊन जाहीर पाठिंबा दिला, त्यामुळे प्रथमतः मी भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आणि शिवसेनेचे सर्व नेते यांचा मनपूर्वक पहिलं तर एक आभार मानतो आणि मला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. काँग्रेस कमिटीने मला डिक्लेअर केलं आणि संख्यागणिताचा आपण विचार केला तर आमचे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व आल्यांचं आम्ही एकत्र आहोत. निश्चितपणे 7 तारखेला हे चमत्कार अदृश्यपणाचा चमत्कार 7 तारखेला आपल्या कळेल. खरं तर भाजपतर्फे नारायण राणे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण राणेंचा पत्ता कापला गेला. एवढंच नव्हे तर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या नावालाही सेनेकडून विरोध झाल्याचं समजतंय. भांडारींनी शिवसेनेवर केलेली जहरी टीका त्यांना भोवल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पाठिंब्यासाठी साखरपेरणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध असल्यानं लाड यांना उमेदवारीचा प्रसाद मिळाला. उद्धव ठाकरे यांच्यावर एकेकाळी जोरदार टीका करत नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यामुळे शिवसेनेशी वित्तुष्ट आलं. कालांतराने काँग्रेसचं देखील राणेंच्या बाबत असंच झालं. यामुळे राणे यांनी एकाच वेळी शिवसेना आणि काँग्रेस असे दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मोठे मतभेद तयार केले आणि विरोधक तयार केले. यामुळे राणे एकाकी पडले आणि प्रसाद लाड यांची लॉटरी लागली. शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानं तसंच आर्थिकदृष्ट्या खर्च करण्याची ऐपत असल्यानं प्रसाद लाड 200 आसपास मतं मिळवतील असा अंदाज आहे. भाजपचे 122 आमदार आणि सहयोगी पक्ष तसंच अपक्ष मिळून 15 आमदार आहेत. भाजपकडची ही हक्काची 137 मतं आणि शिवसेनेचे 63 आमदार अशी मिळून 200 मतं त्यांना मिळतील असा अंदाज आहे. याउलट काँग्रेसची 41, राष्ट्रवादीची 42, समाजवादी पार्टी 1, MIM 2, MAKAP 1 अशी विरोधकांकडे 88 मतं आहेत. पण या निवडणुकीत अदृश्य बाण मदतीला येतील अशी आशा काँग्रेस नेतृत्वाला आहे. सोलापूरचे माजी आमदार श्री दिलीप माने यांची उमेदवारी आज निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यांचं नामांकन पत्र आम्ही सर्व एकत्र काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी आहेत. काँग्रेसचे आम्ही सर्व सहकारी मिळून शेका पक्षाचेही सहकारी आमच्यासोबत आहेत. सर्वांनी मिळून आज दिलीप माने यांचं नामांकन पत्र आज या पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेलं आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की सर्वांच्या प्रयत्नातून ही जागा आम्ही विजयी करू शकू. शिवसेना विरुद्ध नारायण राणे या वादात प्रसाद लाड यांचा तुर्तास फायदा झालाय. दुसरीकडे राणेंचा पत्ता कापून भाजपनं शिवसेनेशी जुळवून घेतलंय. पण नारायण राणेंचं नेमकं काय करायचं हा प्रश्न भाजपसमोर भविष्यात आवासून उभा ठाकणार आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.